नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युवा स्किल चॅनलवर. मी संदीप गणोरकर. तर आज आपण यावेळी पाहणार आहे की पी एम किसानमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केले असेल तर त्यांचे अप्रुवलमध्ये नाव आहे, रिजेक्टेडमध्ये नाव आहे की रिसिव्हडमध्ये नाव आहे, तर हे नाव कसे बघायचे हे आज आपण यावेळी पाहणार आहे. तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा. आणि ज्यांचे रिसिव्हडमध्ये किंवा अप्रुवलमध्ये नाव आहे तर त्यांना KYC करायची आहे की नाही हे पण आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे, तिथे सर्च करायचं आहे तुम्हाला पी एम किसान. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळते. ही फर्स्ट वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. फर्स्ट वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला यामध्ये CSC वगैरे लॉग इन करायची नाही, तर इथे तुम्ही घरूनसुद्धा आणि तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा बघू शकता. तर इथे तुम्ही बेनिफिशरी स्टेटस जर तुम्हाला दिसत नसेल तर आपण यामध्ये डॅशबोर्डमध्ये कसे पाहायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इथे डॅशबोर्ड हा ऑप्शन पाहायला मिळेल. तिथे डॅशबोर्डवर क्लिक करायचं, लक्षात असू द्या डॅशबोर्ड. डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तिथे तुमचं स्टेट जे पण असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, डिस्ट्रिक्ट. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुमचं व्हिलेज, तर इथे व्हिलेजमध्ये तुम्हाला तुमची जिथे शेती आहे ते शेतीचा तुम्हाला इथे व्हिलेज सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही जिथे राहत आहे तो सिलेक्ट करायचा नाही आहे, तर जिथे तुमची शेती आहे. त्यानंतर शो या बटनवर क्लिक करायचं आहे. शो या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टेटस अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल. तिथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टेटस यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली यादी पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला रिसिव्ह्ड यादी, त्यानंतर एक्सेप्टेड, त्यानंतर रिजेक्टेड, आणि तुम्हाला रिजेक्टेडमध्ये अशा प्रकारे नाव दिसेल. जर तुमचं रिजेक्टेडमध्ये नाव असेल तर तुम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुम्ही इथे जर तुमचं पेंडिंगमध्ये असेल तर तिथे तुम्ही पेंडिंग यावर क्लिक करून पेंडिंगसुद्धा बघू शकता. तर हे एक ॲप्लिकेशन आहे जे रिजेक्टेड झालेलं आहे, तर इथे तुम्ही रिजेक्टेड असाल तर तुम्हाला पुन्हा ॲप्लिकेशन भरावं लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला पेंडिंगमध्ये बघायचं आहे, तर पेंडिंगमध्ये जे जर तुमचं नाव असेल तर इथे तुम्हाला KYC करायची नाही आहे, लक्षात असू द्या. तर इथे तुम्हाला पेंडिंग लिस्ट तुम्हाला बघता येईल. तुमच्या जेवढ्या पण व्हिलेजचे जेवढे नाव असेल ते तुम्हाला इथे शो होईल, ते तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला इथे ही यादी बघायची आहे. त्यानंतर तुम्ही इथे एक्सेप्टेडमध्ये तुम्ही बघून घ्या. जर एक्सेप्टेडमध्ये इथे तुम्हाला एक्सेप्टेड यादी बघण्यासाठी तुम्हाला इथे एक्सेप्टेड म्हणून एक ऑप्शन मिळेल, ते इथे एक्सेप्टेड यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एक्सेप्टेडमध्ये जेवढे काही लिस्ट असेल तिथे एक्सेप्टेडवर क्लिक करून तुम्हाला इथे लिस्ट पाहायला मिळेल. जर तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला KYC करायचीच आहे, लक्षात असू द्या. तर बघून घ्या. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही ही लिस्ट बघू शकता. तर इथे तुम्हाला तुमचं जर नाव शो होत असेल तर इथे तुम्हाला KYC करायची आहे. तर KYC तुम्ही ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा करू शकता जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर, नाहीतर CSC सेंटरवर जाऊन तुम्हाला ही KYC करायची आहे. तर ज्यांचे एक्सेप्टेडमध्ये नाव आहे त्यांनी KYC करायला विसरू नका, तर त्यांना KYC ही करायचीच आहे. तर KYC करून घ्या. KYC तारीख ही 7 सप्टेंबर, ही 7 दिवसांनी तुमची डेट वाढवलेली आहे. तर 7 सप्टेंबर ही तारीख लास्ट डेट आहे. तर तुम्हाला येणाऱ्या ह्या 6 दिवसात तुम्हाला KYC ही कम्प्लीट करून घ्यायची आहे ज्यांचे एक्सेप्टेडमध्ये नाव आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा काही तुम्हाला समस्या असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला नक्की विसरू नका. आणि लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.